फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये। आजचा विषय आपला स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी। याच्यामध्ये एक प्रकारचा प्रश्न असतो की दिलेल्या संख्या मालिकेतील गटाशी जुळणारं पद किंवा त्या गटाशी जुळणारा आणखी एखादा गट आपल्याला दिलेले चार पर्यायांमधून शोधायचा असतो। तर प्रश्न असा असतो की त्याच्यामध्ये एक गट संख्यांचा दिलेला असतो आणि त्या संख्यांच्या गटामध्ये असणारा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म ओळखून आपल्याला दिलेल्या चार पर्यायांमध्ये अशा पद्धतीचं कोणतं आणखी एखादं पद आहे किंवा आणखी एखादा कोणता गट आहे जो त्या दिलेल्या गटाशी जुळणार असेल, तर असा तो प्रश्न असतो। तर त्या प्रश्न प्रकारामध्ये आज थोडीशी उदाहरणं आजच्या या सेशनमध्ये आपण पाहू। पहिलं उदाहरण आपण बघूया। पहिला गट असा दिलाय 27, 125 आणि 729। हा एक गट दिलाय आणि या गटाशी जुळणारा खाली दिलेले चार पर्यायांमधून कोणता पर्याय असेल असा प्रश्न आहे। पहिला पर्याय दिलाय 64, दुसरा पर्याय 81, तिसरा पर्याय 9 आणि चौथा पर्याय 121। तर ह्या चार पैकी कोणती संख्या किंवा कोणतं पद या दिलेल्या गटाशी जुळणार आहे हे आपल्याला शोधायचं, तर असा हा प्रश्न आहे। आता हे या चार पैकी कोणता पर्याय या दिलेल्या गटाशी जुळेल हे जर शोधायचं असेल तर पहिल्यांदा हा जो गट आहे तर त्या गटामध्ये काय संबंध आहे किंवा कोणती समानता आहे, तर त्या समानतेनुसार ह्या तीन संख्या आल्या आहेत ते आपल्याला विचारून घ्यायचं आहे। पहिली संख्या इथे 27 आहे, 125, 729। आपण जर निरीक्षण केलं तर हे सर्व घन आहेत कोणत्या तरी संख्येचे, म्हणजे 27 3चा घन आहे, 125 5चा घन आहे, 729 9चा घन आहे। म्हणजे आपल्याला ह्या चार गटांपैकी किंवा या चार पदांपैकी अशी संख्या शोधायची आहे जी पूर्ण घन असेल, म्हणजे कोणत्या ना कोणत्या संख्येचा तो घन असेल। मग आपण 64 जर विचार केला तर 64 ची पहिली संख्या आपल्याला मिळेल की तो 64 हा घन आहे 4चा, त्यामुळे हे पहिलाच पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे। कारण उरलेल्या ज्या दोन संख्या उरलेल्या तीन ज्या संख्या आहेत 81, 9 किंवा 121 ह्या पूर्ण घन नाही तर ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत। म्हणजे 81 9चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, 121 11चा वर्ग आहे। घन संख्या एकच आहे 64, त्यामुळे या गटाशी जुळणार पद 64 पर्याय क्रमांक 1। तर हा असा पद्धतीचा हा प्रश्न असतो की एखाद्या दिलेल्या गटामध्ये किंवा संख्यांच्या मालिकेमध्ये एक समान गुणधर्म असतो, त्या समान गुणधर्मानुसार दिलेल्या चार पर्यायांमधलं कोणतं उत्तर असेल ते आपल्याला शोधायचं असतं। आता इथं दोन शब्द आहेत, एक तर ते पद असेल किंवा गट सुद्धा असू शकतो, म्हणजे या गटाशी जुळणारा ह्या चार पर्यायांमधले आणखी चार गट असतील तर त्या चार गटांमधला कोणता गट या दिलेल्या गटाशी जुळेल असाही तो प्रश्न असू शकतो। तर हा एक प्रश्न सुरुवातीचा अगदी सोपा होता, त्यामुळे आपण सुरुवात असल्यामुळं हा सोपा प्रश्न आपण घेतलाय। पुढचा आणखी एक प्रश्न बघूया। या प्रश्न प्रकारामध्ये वेगवेगळे व्हरायटीज असतात, ते आपल्याला जशी जशी आपण जास्तीत जास्त उदाहरण सोडवू तसं तसं आपल्याला ते सांगता येईल। तर पुढचा घटक किंवा पुढचा संख्यांचा जो गट आहे तो आपल्याला दिलाय 34, 52 आणि 16। हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाची एक विशिष्ट गोष्ट अशी आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट याची अशी आहे की याच्यामध्ये फक्त हा गट देऊन आपण उत्तर शोधू शकत नाही। म्हणजे दुसऱ्या एखादा संख्या मालिकेमधला एखादा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये काही संख्या दिलेली असतात 2, 3, 5, 7 आणि प्रश्नचिन्ह, इथं पर्यायाशिवाय आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो। पण हा जो प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये फक्त हा गट दिला आहे म्हणून त्याच्यावरून आपण उत्तर ठरवू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला पर्याय असावेच लागतील। तर त्या पर्यायावरून आपण उत्तर शोधू शकतो। याच्यासाठी चार पर्याय दिलेत। पहिला पर्याय दिलाय 70, दुसरा पर्याय 45, तिसरा पर्याय 38 आणि चौथा पर्याय 27। तर ह्या चार संख्यांच्या पैकी कोणती संख्या या दिलेल्या गटाशी जुळणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे। मग सगळ्यात आधी हा जो गट दिलाय तर त्या गटामधला गुणधर्म शोधायचा आहे ज्या गुणधर्मानुसार ह्या सर्व संख्या एकत्र आलेल्या आहेत। मग ह्या संख्यांचा जर आपण विचार केला ह्या तर काही पूर्ण वर्ग संख्या नाहीत, पूर्ण घन संख्या नाहीत किंवा एखाद्या ठराविक संख्येच्या पटीतल्या ह्या संख्या नाहीत, मग ह्या प्रत्येक संख्येमध्ये असणारे जे अंक आहेत त्या अंकांमध्ये काय गुणधर्म आहे का बघूया। म्हणजे पहिली संख्या 34 आहे तर त्याच्यामध्ये 3 आणि 4 हे दोन अंक आहेत, त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल 7, 3 अधिक 4 = 7। त्याच पद्धतीनं 5 अधिक 2 म्हणजेच 7, 1 अधिक 6 म्हणजेच 7। याचा अर्थ या संख्येमधल्या दोन अंकांची बेरीज 7 येते, समान येते।
मग ह्या चार संख्यांमध्ये अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज 7 मिळेल ते आपण फक्त पाहायचंय. पहिलाच पर्याय 7 अधिक 0, याची बेरीज मिळेल आपल्याला 7. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे, कारण 4 आणि 5 ची बेरीज 9 मिळेल, 3 आणि 8 ची बेरीज 11 मिळेल, 2 आणि 7 ची बेरीज 9 मिळेल. इथं ही एक संख्या अशी आहे ज्यामधल्या अंकांची बेरीज आपल्याला 7 मिळते, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 70. तर अशा पद्धतीने काही वेळेला त्या संख्यांमध्ये असणारे जे अंक आहेत त्या अंकांवर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेला असू शकतो. तर तेही आपल्याला ऑब्झर्वेशन करून ते क्लिक झालं पाहिजे पटकन. जेवढं लवकर आपल्याला ते क्लिक होईल तेवढं लवकर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार. आणखी एक प्रश्न बघूया आपण. त्याच्यामध्ये गट पहिल्यांदा दिला आहे तो म्हणजे 19 आणि 27. आणि आता ह्या ज्या संख्या 3 दिलेल्या आहेत त्या संख्या असणाऱ्या गटाशी एकरूप असलेला किंवा त्या गटाशी जुळणारा गट आपल्याला शोधायचा. त्याच्यासाठी पहिला गट आपल्याला असा दिला आहे 2, 14, 16. दुसरा गट दिला आहे 17, 26, 62. तिसरा गट आपल्याला असा दिला आहे 32, 40, 48. आणि चौथा गट आहे 7, 14 आणि 28. तर ह्या चार गटांपैकी कोणता गट या दिलेल्या गटाशी जुळणारा आहे असा हा प्रश्न. पुन्हा एकदा या गटामधला संबंध किंवा या गटामधल्या ज्या संख्या ज्या गुणधर्माला एकत्र आल्या तो गुणधर्म आपल्याला शोधायचा. मग 11, 19 आणि 27 ह्या तिन्ही संख्या आता एकमेकांशी रिलेटेड आहेत का असा विचार करायचा. जर गट आपल्याला विचारला असेल, गटाशी जुळणारा गट विचारला असेल, तर ह्या गटामध्ये असणाऱ्या तिन्ही संख्या एकमेकांशी रिलेटेड असणार. मग 11 आणि 19 आणि 27 यांच्यामध्ये संबंध काय? जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर 11 अधिक 8 19 मिळेल, 19 अधिक 8 27 मिळेल. याचा अर्थ यामध्ये या ज्या 3 संख्या आहेत त्या संख्या 8 न वाढत जातात, 11, 19, 27. मग ह्या चार गटांमध्ये असा कोणता गट आहे ज्याच्यामधल्या संख्या ज्या आहेत त्या 8 न वाढत जातात, ते चेक करायचं आहे. इथं 2 आणि 14 मध्ये 12 फरक आहे, त्यामुळे पुढे चेक करण्याची गरज नाही, हा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. 17 अधिक 26 इथं 9 फरक आहे, हाही उत्तर हेही उत्तर आपलं असू शकत नाही. 32 अधिक 8 40 मिळेल, पहिलं पर्याय किंवा पहिल्या 2 संख्यांमधला फरक तो तर 8 आहे. आणि पुढची संख्या 40 अधिक 8 48, याचा अर्थ जो संबंध या गटामध्ये आहे तो संबंध पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या गटाशी जुळणारा गट आहे. पुढे चौथा पर्याय तिसऱ्या पर्यायामध्येच आपल्याला उत्तर मिळालं, त्यामुळे चौथा पर्याय चेक करण्याची गरज नाही. तरी सुद्धा आपण बघू, इथं 7 आणि 14 यांच्यामध्ये फरक 7 आहे, आपल्याला फरक 8 चा पाहिजे, त्यामुळे चौथा पर्याय हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे या गटाशी जोडणारा गट म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने काही वेळा गटाशी जोडणारा गट असा सुद्धा प्रश्न त्यामध्ये असू शकतो. प्रत्येक वेळेला गटाशी जोडणारं पदच विचारलं जाईल असं नाही. पुढचा एक प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये गट आपल्याला असा दिलाय 6, 18 आणि 90 ह्या 3 संख्या या गटात दिल्या, आणि या गटाशी जुळणारा पुन्हा एकदा गट शोधायचा. पहिला गट आहे 10, 30, 100. दुसरा गट आहे 3, 9, 45. तिसरा गट 8, 24, 75. आणि चौथा गट 2, 6, 25. प्रश्न तुमच्या समोर आल्याबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करा जोपर्यंत मी हे ऑप्शन देतोय तोपर्यंत. आता ह्या 6, 18 आणि 90 हा जो गट आहे यांच्यामध्ये काय संबंध आहे किंवा यांच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे ते आपण बघूया, आणि मग त्या संबंधानुसार किंवा तसा संबंध या चारपैकी कोणत्या गटामध्ये आहे तो शोधू शकतो आपण. मागच्या उदाहरणामध्ये जिथं आपल्याला गटाशी जुळणारा गट शोधायचा होता त्याच्यामध्ये बेरजेचा गुणधर्म होता, म्हणजे त्यामध्ये ज्या 3 संख्या आहेत त्या 8, 8 न वाढत जात होत्या. इथं संबंध गुणाकाराचा आहे. हे आपल्याला गट पाहिल्याबरोबर लक्षात येईल की 6 ची तिप्पट 18 आहे, 6 त्रिक 18, आणि 18 ची 5 पट 90 आहे, म्हणजे 18 × 5 = 90. तर ह्या संबंधानुसार या 3 संख्या आलेल्या आहेत, पहिल्या संख्येची तिप्पट दुसरी संख्या आणि दुसऱ्या संख्येची 5 पट तिसरी संख्या. मग असं कुठं आहे हे आपण इथं शोधायचं. पहिला पर्याय बघूया चेक करून. पहिल्या संख्येची तिप्पट 30
इथं पहिली अट सॅटिस्फाय होते आणि 30 ची 5 पट 100 नाही, त्यामुळं हा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. पहिल्या संख्येची तिप्पट पाहिजेच आणि तिसऱ्या संख्येची 5 पट सुद्धा आली पाहिजे, जे पहिल्या पर्यायामध्ये नाही, त्यामुळं पहिला पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. दुसरा पर्याय बघूया, 3 × 3 = 9 म्हणजे पहिल्या संख्येची तिप्पट दुसरी संख्या आहे. आता दुसऱ्या संख्येची 5 पट तिसरी संख्या आहे का बघूया, म्हणजे 9 × 5 = 45 मिळतात आपल्याला. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, कारण या गटामध्ये असणाऱ्या संख्यांचा जो गुणधर्म आहे तोच गुणधर्म इथे आहे, म्हणजे पहिल्या संख्येची तिप्पट दुसरी संख्या आणि दुसऱ्या संख्येची 5 पट तिसरी संख्या, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्या प्रश्नासाठीचं उत्तर आहे. आता पुढे पर्याय क्रमांक 3 आणि 4 आपल्याला चेक करण्याची गरज नाही, कारण आपल्याला दुसरा पर्याय हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. तर असा संबंध काही वेळेला गटांमध्ये असू शकतो की त्यामध्ये ज्या संख्या आहेत तर त्या संख्यांचा गुणाकार किंवा त्या संख्या एकमेकांशी गुणाकाराने सुद्धा जोडलेली असू शकते. आता याच्यामध्ये व्हरायटी आणखी करता येईल, याच्यामध्ये भागाकाराचा सुद्धा संबंध असू शकतो, एखाद्या संख्येची पट असू शकते, वर्ग घन असा कोणताही संबंध त्याच्यामध्ये असू शकतो. आपल्याला फक्त लक्षात एवढं आलं पाहिजे की ह्या प्रश्नाकडे बघायचं कसं, ह्या गटामध्ये असणारा संबंध शोधायचा आणि त्या संबंधानुसार मग त्या 4 पर्यायातला कोणता पर्याय त्याच्याशी जुळणारा असू शकतो हे आपण उत्तर शोधू शकतो. ठीक आहे, तर हे एक उदाहरण आपण पाहिलं ज्याच्यामध्ये आपण गटाशी जुळणारा गट शोधला. आणखी उदाहरण बघूया, त्याच्यामध्ये गट आपल्याला असा दिलाय 8, 50 आणि 98 हा एक गट दिलाय आणि या गटाशी जुळणारा आता ह्या उदाहरणात पद शोधायचं आपल्याला. पर्याय दिलेत 164, दुसरा पर्याय दिलाय 68, तिसरा पर्याय 84 आणि चौथा पर्याय दिलाय 72. तर आपल्याला ह्या 4 संख्यांच्यापैकी कोणती संख्या या गटाशी जुळेल हे शोधायचं. आता 8, 50 आणि 98 याच्यामध्ये डिरेक्टली कुठलाही संबंध नाही, म्हणजे 8 ला एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर बेरीज केल्यानंतर 50 मिळतात असं नाही, आणि त्याच्यामध्ये संबंध तो कंटिन्यू पुढे होतो का पॅटर्न, तर तेही नाही. मग आता काही प्रश्नांमध्ये आपल्याला वर्गांचा किंवा घनाचा सुद्धा विचार करावा लागतो. आपण जर नीट निरीक्षण केलं तर एक आपल्याला लक्षात असेल की ह्या 3 ज्या संख्या आहेत तर त्या 3 संख्या वर्गाच्या दुप्पट आहेत, म्हणजे 8 ही संख्या 2 चा वर्ग त्याची दुप्पट आहे, म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 4 × 2 = 8. 50 ही संख्या 5 चा वर्ग × 2 आहे, 5 चा वर्ग 25, 25 × 2 = 50 आणि 98 ही संख्या 7 चा वर्ग × 2 अशा स्वरूपात आहे, म्हणजे 7 चा वर्ग 49, 49 × 2 = 98. याचा अर्थ इथं संबंध असा आहे एका संख्येचा वर्ग गुणिले 2. तर आता त्या संबंधानुसार या 4 पैकी कोणती संख्या आलेली आहे असा विचार करायचा. मग उलट आपण विचार करूया की ही पहिली संख्या याचं उत्तर असू शकतं का, तर 164 ची जर आपण निंपट केली तर 82 मिळेल, तर 82 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, त्यामुळे पहिला पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. दुसरा पर्याय बघूया, 68 ची निंपट 34 आहे, हे सुद्धा पूर्णवर्ग संख्या नाही. 84 त्याची निंपट 42 आहे, पूर्णवर्ग संख्या नाही. 72 ची निंपट आहे 36, 36 वर्ग आहे 6 चा, त्यामुळे 72 ही संख्या आपण अशी लिहू शकतो 6 चा वर्ग × 2, जशा की ह्या 3 संख्या लिहिलेल्या आहेत कोणत्या तरी संख्येचा वर्ग गुणिले 2, तर 72 ही संख्या सुद्धा आपण अशी लिहू शकतो 6 चा वर्ग × 2, त्यामुळे या गटाशी जुळणारा पद किंवा जुळणारी संख्या आहे 72. तर अशा पद्धतीनं काही वेळेला वर्गांचा वर्ग आणि त्याला एखाद्या संख्येनं गुणलं किंवा कदाचित इथं दुसऱ्या एखाद्या प्रश्नामध्ये बेरजेचा सुद्धा संबंध असू शकतो, म्हणजे 2 चा वर्ग अधिक 2, 5 चा वर्ग अधिक 2 असंही असू शकतं. तर ते सगळे ऑप्शन्स आपल्यासमोर खुले पाहिजेत, मग आपण त्या दृष्टीने विचार करून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर हा एक प्रश्न जो त्या गटामधल्या दिलेल्या संख्यांच्या वर्गावर आधारित होता. आणखी एक पुढचा प्रश्न बघूया आपण, गट आपल्याला असा दिलाय 17, 25 आणि 32. ऑप्शन लिहिपर्यंत तुम्ही त्यावर विचार करू शकता की या गटाशी जुळणारी संख्या कोणती आहे. त्यासाठी 4 पर्याय दिलेत, इथे आपल्याला गट शोधायचा पण आहे का, 12, 15, 21, दुसरा पर्याय 29, 40, 45, तिसरा पर्याय 52, 58
आणि चौथा पर्याय 21, 24 आणि 29. तर सर्वात आधी आपल्याला ह्या गटामधला संबंध शोधायचा आहे. संख्या थोड्या थोड्या वाढत जातात, मग आपण त्या दोन्हींच्या पहिल्या दोन संख्येमधला आणि दुसऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक पाहूया. 17 आणि 25 यांच्यामध्ये 8 चा फरक आहे आणि 25 आणि 32 याच्यामध्ये 7 चा फरक आहे. म्हणजे 17 अधिक 8 25 आणि 25 अधिक 7 = 32. तर असा संबंध यापैकी कशामध्ये आहे ते आपण पाहायचं. तर या संख्या सर्व गटांचा जर आपण विचार केला की तिथं आपलं कुठंच दिसणार नाही की पहिल्या संख्येमध्ये 8 मिळवल्यानंतर दुसरी संख्या मिळेल आणि दुसऱ्या संख्येमध्ये 7 मिळवल्यानंतर तिसरी संख्या मिळेल, असा संबंध यांच्यामध्ये कुठंच नाहीये. मग आपण असा विचार करायचा की 17 मध्ये 8च का मिळवले किंवा 25 मध्ये 7च का मिळवले. इथं जर 8 8 दोन्ही ठिकाणी असतं तर आपण लॉजिक असं लावू शकलो असतो की पहिल्या संख्येमध्ये 8 मिळवायचा, दुसऱ्या संख्येमध्ये पुन्हा 8 मिळवायचा तर पुढची संख्या आपल्याला मिळते. पण इथं एका ठिकाणी 8 मिळवले आणि दुसऱ्या ठिकाणी 7 मिळवले, हे असं का केलं असेल? तर ही 8 संख्या इथं घेतली याचं कारण ह्या पहिल्या संख्येमध्ये जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज मध्ये 8, म्हणून त्याच्यामध्ये 8 मिळवलेला आहे. त्याच पद्धतीनं 25 या संख्येमध्ये 2 अंक आहेत, त्यांची बेरीज केली तर 7 मिळते, म्हणून 25 मध्ये 7 मिळवलेला आहे. म्हणजे आपल्याला अशी संख्या मिळवायची आहे जी संख्या म्हणजे अगोदरच्या संख्येमधल्या असणाऱ्या अंकांची बेरीज आहे. मग असा संबंध या चारपैकी कुठे आहे ते शोधायचं. पहिल्या संख्येमध्ये आपण बघूया, पहिल्या गटामध्ये 12 मध्ये किती मिळवावे लागतील तर 1 अधिक 2 म्हणजे 3 मिळवल्यानंतर 15 मिळतात का? तर मिळतात. 15 मध्ये पुन्हा किती मिळवावे लागतील तर 1 आणि 5ची बेरीज, 1 अधिक 5 = 6, 15 अधिक 6 = 21. इथंच या संबंधानुसार आपल्याला पहिलंच उत्तर मिळतं. पहिलाच पर्याय हा आपलं उत्तर आहे ज्याच्यामध्ये 12 मध्ये 3 मिळवल्यानंतर 15 मिळतील आणि 15 मध्ये 6 मिळवल्यानंतर 21 मिळतील. आणि हे 3 आणि 6च का मिळवले? कारण पहिल्या संख्येमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज 3 येते, दुसऱ्या संख्येमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज 6 मिळते. जसा संबंध या दिलेल्या गटामध्ये आहे तसाच संबंध या पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं सुद्धा काही वेळेला थोडासा किचकट विचार आपल्याला करावा लागतो आणि मग त्याच्यानुसार आपल्याला उत्तर त्याचं मिळू शकतं. तर हा एक पुढचा प्रश्न झाला ज्याच्यामध्ये संख्येमध्ये असणाऱ्या अंकांच्यावर सुद्धा आपल्याला क्रिया करावी लागते. तर पुढचा आणखी एक प्रश्न आपण बघूया ज्याच्यामध्ये गट दिलाय पहिला 10, 12 आणि 15 आणि पर्याय दिलेत. पहिला पर्याय दिलाय 21, 23, 27. दुसरा पर्याय 30, 32, 36. तिसरा पर्याय दिलाय 60, 62, 66 आणि चौथा पर्याय 68, 70, 73. तर पुन्हा एकदा इथं 10 आणि 12 मध्ये फरक जो आहे तो 2चा आहे, म्हणजे 10 अधिक 2 = 12 आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर 12 अधिक 3 = 15 मिळतील. मग त्या लॉजिकनुसार ह्या चार पर्यायामधले कोणता पर्याय हे आपलं उत्तर असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. तर इथं सरळ सरळ आपण विचार करायचा की पहिल्या दोन संख्यांच्या मधला फरक 2 आहे आणि दुसऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक 3 आहे. मग असं कुठं आपल्याला याच्यामध्ये दिसते? इथं 21 अधिक 2 = 23 मिळेल, पण 23 अधिक 3 = 27 मिळत नाही, 23 अधिक 4 = 27 आहे, त्यामुळे पहिला पर्याय हे आपलं उत्तर असणार नाही. दुसऱ्यामध्ये बघूया 30 अधिक 2 = 32 मिळेल, पण 32 अधिक 4 = 36 मिळतं, जे आपल्याला इथं 3 पाहिजे, त्यामुळे दुसरा पर्याय हे सुद्धा उत्तर आपलं असू शकणार नाही. 60 अधिक 2 = 62, पण 62 अधिक 4 = 66, हा सुद्धा पर्याय असणार नाही. तर पहिला दुसरा तिसरा हा पर्याय आपलं उत्तर नाही, याचा अर्थ ऑब्व्हियस आहे चौथा पर्याय हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा आपण चेक करून बघूया, 68 अधिक 2 = 70 मिळेल आणि 70 अधिक 3 = 73 मिळेल. जसा संबंध या दिलेल्या गटामध्ये आहे तसाच पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर. आणखी एक पुढचं उदाहरण बघूया आपण, त्याच्यामध्ये आणखी थोडीशी वेगळी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळेल. गट आपल्याला असा दिलाय 83, 64, 38 आणि या गटाशी जुळणारा गट पुन्हा एकदा आपल्याला शोधायचा आहे. पहिला गट आहे 62, 91, 38. दुसरा गट
सव्वीस चौतीस त्रेचाळीस, तिसरा गट बत्तीस अठरा तेरा, आणि चौथा गट एकोणीस एकसष्ट अठ्याहत्तर। सर्वात आधी या गटामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये संबंध शोधण्याचा प्रयत्न करूया। इथं काही वेळेला प्रश्न प्रत्येक वेळेला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार घन असा असेल असं नाही, तर त्या प्रत्येक संख्येमध्ये असणारे जे अंक आहेत त्या अंकांच्यावर सुद्धा काही वेळेला क्रिया करावी लागते आपल्याला। जसं की पहिली संख्या इथं त्र्याऐंशी आहे, त्यामध्ये असणारे हे जे तीन हे जे दोन अंक आहेत आठ आणि तीन यांचा जर आपण गुणाकार केला आठ गुणिले तीन तर उत्तर मिळेल चोवीस, सहा गुणिले चार चोवीस, तीन गुणिले आठ चोवीस। याचा अर्थ या तीन संख्या एका गटात अशासाठी घेतलेले आहेत की त्या संख्यामध्ये असणाऱ्या अंकांचा गुणाकार समान आहे, तो म्हणजे चोवीस। मग आपल्याला या चार गटामध्ये असा गट शोधायचा आहे ज्याच्यामध्ये अंकांचा गुणाकार समान असेल। आता इथं पुन्हा दोन आपल्या समोर ऑप्शन असतील की अंकांचा गुणाकार चोवीसच शोधायचा आहे की समान शोधायचा आहे, तर आपण पर्यायावरून जायचं, एक एक पर्यायाचा विचार करूया। इथं सहा गुणिले दोन बारा मिळेल, नऊ गुणिले एक नऊ मिळेल, या दोन्ही वेगवेगळ्या संख्या मिळाल्यात, पर्याय एक आपलं उत्तर नसणार आहे। इथं दोन आणि सहाचा गुणाकार बारा, चार आणि तीनचा गुणाकार बारा, तीन आणि चारचा गुणाकार बारा, तर इथं गुणाकार आपल्याला समान मिळतो, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे। कारण या गटामध्ये सुद्धा असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांमधले असणारे जे अंक आहेत त्यांचा गुणाकार समान मिळतोय जसं आपल्याला या गटामध्ये दिलेला, त्यामुळे या गटाशी जुळणारा गट पर्याय क्रमांक दोन। तर ही अशी काही उदाहरणं असतात ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या गटात बसणारं पद किंवा दिलेल्या गटाशी जुळणारा गट शोधायचा असतो। तर अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्हरायटी पाहायला मिळेल, आणि मग प्रश्न यापैकी परीक्षा राहायच्यापैकी कोणता जरी कुठला जरी नाही आला वेगळा ह्याच्यापेक्षा आला तरी सुद्धा आपण त्या दृष्टीने विचार करून त्याचं उत्तर नक्की मिळवू शकतो, तर त्याच्यासाठी गरजेचं आहे जास्तीत जास्त सराव करणं। तर अशा आणखी काही उदाहरणांचा तुम्ही सराव करा ज्याचा तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये फायदा होईल। तर आजचा सेशन आपण इथंच थांबवतोय, पुढचा आणखी एखादा सेशन आपण घेऊया भाग दोन याचा, ज्याच्यामध्ये आणखी काही व्हरायटी आणखी काही उदाहरणं आपण त्याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया। तोपर्यंत टेक केअर।